खूप छान. काय बेस्ट होतं चित्रपट मध्ये बघण्यासारखं काय सांगायचं? बघण्यासारखं म्हणजे शिवरायन जे काय त्यांना शिकून दिले जाऊन त्याच्या हा चित्रपट एकदम परफेक्ट म्हणजे संभाजी महाराज आपल्याला म्हणजे नवीन पिढीला एक चालना म्हणजे वडिलांच्या कसं राहतो ते शिकवण त्यांच्यावरती शिकायला मिळेल. सगळ्यांची कामगिरी वगैरे चित्रपटामध्ये खूप सुंदर, प्रेक्षकांना पाहायला आवडेल, खूप आवडेल. चित्रपट सुंदर. काय पाच पैकी गुण किती असतील तुमचे? पाच पैकी गुण नाही 80% तरी कमीत कमी. खूप छान आहे. इतिहासरित्या वगैरे कसा झाला? एकदम एकदम मस्त. प्रेक्षकांना आवडेल पाहायला? हो 100%. कामगिरी कशी झाली सगळ्यांची? खूप चांगली. छान होतं. चित्रपटाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर कसा बनवण्यात आला आहे? चांगला आहे. प्रेक्षकांना पाहायला आवडेल? हो खूप छान आवडला आम्हाला बाप चित्रपट, कारण की पहिला आम्ही पावनखिंड बघितलं होता, नंतर आता त्याच्यातला हाफ शो ह्याच्यामध्ये, आणि मला खूप आवडला आणि मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला. क्या बात आहे. संभाजी महाराजांची जी भूमिका वगैरे एकदम मस्त आहे, आणि त्यांची जे बॉडी बिडी आहे ना एकदम सेम शिवाजी महाराज संभाजी महाराज. बाकी साहित्यिकरित्या जर गोष्टी बघितल्या तर कशा वाटतात? खूप छान आहेत सगळे ऍक्टर्स पिक्चर, सगळ्यांची भूमिका चांगली. प्रेक्षकांना पाहायला आवडेल? खूप छान आवडेल ना. सगळे उद्या तर भरपूर जण येतील. एखादा सीन जो अंगावर उठून आला असेल असं म्हणता? शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे जे आहे ना. पाच पैकी काय गुण असतील त्यांचे? काही ते लढायचे वगैरे आहेत ना, ते मला खूप आवडले. प्रेक्षकांना काय आव्हान असेल ते? कारण की आताची नवीन पिढी आहे ना, त्यांच्याकडून काहीतरी चांगलं विचार घ्यावं हे माझ्याकडून विचार. थँक्यू मॅडम. वेलकम. मस्त आहे. काय बेस्ट वाटलं आपण फक्त इतिहासपर्यंत वाचलं आणि पहिल्यांदा इतिहास म्हणजे बुक्स तर आम्ही नेहमी छावा पुस्तक मी वाचलेलं आहे, बट जेव्हा प्रत्यक्ष आपण या मूवीज बघतो त्यातलं जे सीन आपण लाईव्ह बघतो ना तेव्हा असं वाटतं रिअल मध्ये आपण त्या इतिहासात आहोत. त्यामुळे ज्याने कोणी म्हणजे मला डायरेक्टर नाही मिळाली सॉरी, पण त्यासाठी सर्वांचे खरंच खूप आभार आणि खूप खूप छान अभिनय सर्वांनी केलेला. लेखन वगैरे कसं चित्रपटाचं आहे? साहित्यिकरित्या बघितलं किंवा लेखनाच्या हिशोबाने बघितलं तर किती चांगल्या प्रकारे दर्शवण्यात आले म्हणजे बघा आता ज्यांनी केला आहे मेहनत घेतली आहे तिथे एकदम छानच आहे. आता मी त्या नाही सांगणार, पण त्यातले जे सीन आहेत म्हणजे ज्यावेळी असा कोणता एखादा सीन हा ज्यावेळी म्हणजे काय बोलतात भागाच्या जबड्यात तो म्हणजे असं रिअल होतं की अरे नाही आपण रिअल संभाजी महाराजांना बघतो जेव्हा. प्लस सेकंड थिंग होतं की भले संभाजी महाराजांची स्टोरी आपण बघतोय पण त्यामध्ये जेव्हा मी जिजाई माता आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या तिघांना जेव्हा एकत्र बघितलं त्या तो जो सीन होता ना तो इतका जब्बर होता ना, म्हणजे तो एकच सीन आहे तो मला खूप जास्त आवडला आणि त्या तिघांना परत एकदा मला एकत्र बघता आलं त्यासाठी खरंच खूप थँक्यू. बाकी सगळ्यांची कामगिरी चित्रपटामध्ये छान छान मस्त. प्रेक्षकांना पाहायला ते जो काय होतं ज्योती त्यांचा एकदम अभिनय खूप खूप सुंदर होता. परत भैरजी नाही कोंडाजी बाबा सगळेच खूप छान. दादा तुला काय बरंच छान आहे. काय बेस्ट वाटलं चित्रपटामध्ये? काय बघण्यासारखं? ज्ञान आहे बघण्यासारखं. छान पिक्चर आहे बघा सर्वांनी बघा. कामगिरी वगैरे कशी झाली? बरी आहे बरी आहे. असा कोणता एखादा सण किंवा मुवमेंट वगैरे सगळं अंगावर बघून आता तेवढा लक्ष नाही बोलायला. प्रेक्षकांना आवडेल का? पण आवडेल आवडेल. पिक्चर पाच पैकी कोण असतील? पाच पैकी चार. सांगितलं तेवढं खूपच आहे, कारण खूप पिक्चर खूप बघण्यासारखं छान आहे. जास्त काय नाही. जर इतिहासाच्या हिशोबाने बघितलं किंवा साहित्यिकरित्या बघितलं तर किती चांगल्या भव्यदिव्य प्रकारे बनवण्यात आलं. खूप खूप छान, कारण सांगून फील नाही होणार, बघूनच फील होणार. खूप छान आहे. प्रेक्षकांची कामगिरी कशी वाटते? खूप खूप अतिशय खूप छान आहे. प्रेक्षकांसाठी काय आव्हान असेल? हा पिक्चर आवर्जून पाहावा पिक्चर. पाच पैकी गुण काय असतील जर सिनेमाच्या दृष्टीने? मी बोलतो आउट ऑफ सिक्स. क्या बात. मॅडम तुमचे काय गुण असतील? सगळे जेवढे 10 out of 10, 100 out of 100 खरंच खूप छान आहे. असे मूवीज जास्तीत जास्त येतील तेवढं खूप चांगलं आहे. त्यामुळे नक्की तुम्ही करत राहा, आम्ही बघत राहू. ठीक आहे. थँक्यू सो मच.